ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भातली राज्यभरातील तीन हजार तीनशे एकोणसत्तर ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे तर दोन हजार नऊशे पन्नास सदस्य पदांच्या एकशे तीस सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकाही आजच होत आहेत सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल तर मतमोजणी उद्या होणार आहे मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागामध्ये सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मतमोजणी होईल राज्यामध्ये महापालिका निवडणुका रखडल्यात मात्र आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं यावेळी जनतेचा कौल नेमका कुणाकडे हे या निवडणुकांच्या माध्यमातून आजमावता येणार आहे त्यामुळे या निवडणुकांना महत्व प्राप्त होत आहे तर राज्यभरामध्ये आज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे आणि संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपले चार प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नागपूरहून प्रतिनिधी तुषार कोहळे अहमदनगरमधून सुनील भोंगळ रायगडमधून अमोल मोरे आणि बारामतीतून जयदीप भगत सध्या आपल्यासोबत आहे आपण सुरुवातीला नागपूरमध्ये जाऊयात तुषार कोहळे सध्या आपल्यासोबत आहेत तुषार नागपूरमध्ये कोणत्या महत्वाच्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे आणि कसं एकूण रागरंग आणि स्थानिक राजकारण इकडे पाहायला मिळत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रज्ञा सर्व राज्याचं लक्ष हे नागपूरच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकडे असणार आहे कारण की भाजपचे दोन मातब्बर नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यात नेतात मात्र भाजपकडून या संपूर्ण निवडणुकीची जी धुरा आहे ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्यावर आहे तर काँग्रेसकडनं सुनील केंदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अनिल देशमुख हे मैदानामध्ये आहे त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध सुनील केदार आणि अनिल देशमुख अशा प्रकारची जिल्ह्यातली ही निवडणुकीची खरी रंगत आहे आणि जर का तुम्ही सकाळचं हे दृश्य बघितलं तर मतदान केंद्रावर मतदारांना यायला सुरुवात झाली आहे साडेसात वाजता मतदान आहे मात्र जो उत्साह एक ग्रामपंचायतना निवडणुकीला घेऊन ग्रामीण मतदारांमध्ये असतो तो आपल्याला आजही पाहायला मिळतात आणि महत्त्वाची गोष्ट की या निवडणुका यासाठी देखील महत्त्वाच्या असतात जरी राजकीय पक्षाचं चिन्हावर या निवडणुका लढल्या जात नसल्या तरी प्रत्येक राजकीय पक्षाचं गटागटाचं राजकारण गावामध्ये जे असतं ते गट निवडणुकीमध्ये उतरत असतात आणि हेच गट पुढे मग विधानसभाची निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक असो ते त्या राजकीय पक्षासाठी काम करत असतात आज राज्यामध्ये आपल्याला ज्या प्रकारच्या आघाड्या पाहायला मिळतात ग्रामपंचायतमध्ये वर्षानुवर्ष अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आघाड्या असतात म्हणजे दोन प्रतिस्पर्धी पक्ष म्हणजे भाजप असेल काँग्रेस असेल राज्याच्या राजकारणात प्रतिस्पर्धी आणि कट्टर विरोधक जरी असले तरी ग्रामपंचायतच्या राजकारणामध्ये आपल्याला ते दोन गट एकत्र लढतानी पाहायला मिळतात कुठे भाजप शिवसेना युती पाहायला मिळेल कुठे काँग्रेस राष्ट्रवादी युती पाहायला मिळेल कुठे भाजप आणि काँग्रेसची युती पाहायला मिळेल म्हणजे जे राज्याच्या राज्या राजकारणात राज्या रा आपल्याला आत्ता मागच्या चार पाच वर्षात पाहायला मिळतं ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये हे वर्षानं वर्ष असतं मात्र या गटांसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद झोकून देत असतात कारण की हेच गट विधानसभा असेल किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षासाठी काम करत असतात जर का आपण एक पोलिंग स्टेशन आहे इथं मतदान केंद्रावर आलेवलं आहे आम्ही नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील सई हे मतदान केंद्र आहे आणि इथे निवडणूक निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे तयारी केली साडेसात वाजता मतदान होणार आहे मात्र त्याआधी आपल्याला बघू शकतो आपण की ते निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी झालेली आहे मतदानासाठी ते देखील मतदारांचं स्वागत करायला तयार आहे साडेसात वाजता मतदान होणार आहे त्याआधी मात्र इथे थोड्या वेळा आधी आता आपण बघू शकतो की ते मॉक पोल सुरू आहे या ज्या बाजूला आपल्याला महिला दिसतात या उमेदवार आहे आणि हे निवडणूक अधिकारी आहे ते या सगळ्या मतदार आणि उमेदवारांना पोलच्या माध्यमातून पूर्ण माहिती देत आहे काही अधिकारी आपण यांना विचारूया सध्या इथे काय प्रक्रिया सुरू आहे ही पोलची प्र प्रक्रिया सुरू आहे आपण मशीन व्यवस्थित काम करते की नाही आणि वोटिंग बरोबर होता है की नाही म्हणजे प्रत्येक बटन काम करताय की नाही हे दाखवलेलं आहे प्रतिनिधींना आणि उमेदवारांना आणि आता त्यानंतर हे सील करून आपण मतदान प्रक्रियेसाठी जे ॲक्च्युअल साडेसात वाजता सुरू होणार आहे त्यासाठी आपण तयारी केलेली आहे आपण बघू शकतो की नागपूर जिल्ह्यातलं हे चित्र आहे प्रज्ञा निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आणि साडेसात वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार आहे बरोबर पर आहे अगदी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात